नमस्कार. अतिल रथ, स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या अंतस्वर या संग्रहाबद्दल नेहमीच उत्सुकता असते. अगदी. आणि आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया असं वाटलं, म्हणून आपण आज त्याच्यावरती गप्पा मारतोय. आणि प्रभातांनी अंतस्वरच्या ब्लरवरती फार छान लिहिले. त्या म्हणतात, माझी लेखणी, माझी कविता माझ्या गाण्याचाच एक आविष्कार आहे. वा वा. तर याबद्दल तुला काय वाटतं? स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे भारतीय शास्त्रीय संगीताच्या एक अत्यंत रसिकप्रिय आणि सृजनशील कलाकार. त्यांनी संगीताच्या सर्व पैलूंना स्पर्श केला आहे. मग ती प्रत्यक्ष प्रस्तुती असू दे, रचना करणं असू दे, शिकवणं असू दे, किंवा लिहिणं असू दे, रिसर्च असू दे, अशा सर्वच पैलूंना त्यांनी स्पर्श केला आहे. आणि तिथे त्यांनी आपला एक विशिष्ट ठसा, आपली शैली या प्रत्येकच बाबतीमध्ये निर्माण केलेली आहे, उमटवलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची जी संवेदनशीलता आहे, त्यांची जी अतिशय खोल अशी संवेदनशीलता आहे, ती त्यांच्या गाण्यातून त्यांच्या रसिकांना कायमच जाणवत आलेली आहे, त्यांच्या बंदिशींमधून जाणवत आली, त्यांचे बंदिशींचे शब्द किंवा त्याचे शब्द निवड, त्यातून प्रतीत होणार अर्थ, या सगळ्यामधून त्यांची संवेदनशीलता खोलवर आपल्याला सगळ्यांना जाणवत आलेली आहे. आणि त्यांचा हा कविता संग्रह म्हणूनच एक खूप अतिशय महत्त्वाचा असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की एक गायिका की जी इतकी लोकप्रिय आहे, इतकी मोठी गायिका आहे, तर त्यांनी अशा कविता लिहिणं, त्या प्रकाशित करणं, मला वाटतं हे पहिल्यांदाच कदाचित घडत असावं असं पाहण्यात नाही आहे. की एखाद दुसरी कविता लिहिली असेल अनेकांनी, परंतु पूर्ण एक संग्रह, कविता संग्रह त्यांनी प्रकाशित करणं ही एक आपल्यामध्ये एक खूप अनोठी अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याचं नावही किती सुंदर आहे, अंतःस्वर, की म्हणजे त्यांच्या आतमधून आलेला तो आवाज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या खूप सुंदर अशा कविता आहेत या संग्रहामधल्या. कारण संगीताचं चिंतन करताना सुचलेला शब्द, सूर आणि साधना याचा शोध आणि त्याच्या अल्याड पल्याड साकारलेला सूर आणि लय याचं अद्वैत जे आहे ते आपण आदरणीय डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याचकडनं जाणून घेऊया. तर चला आपण अंतस्वर या प्रवासाला जाऊया. प्रभाताई नमस्कार. अनेकदा कविता या नेहमी निसर्ग किंवा पक्षी, प्राणी किंवा प्रेम अशा विषयांवरती असतात. संगीत ह्या विषयावरती कविता तशा पाहायला मिळत नाहीत. माझ्या मते आपला अंतस्वर हा पहिलाच असा संग्रह आहे, तर तो लिहावासा का वाटला, म्हणजे अशा संग्रहातल्या कविता याव्या असं का वाटलं? खरं म्हणजे वाटलं म्हणून मी लिहिलं नाही आहे. काय झालं की साधनेच्या प्रवासामध्ये माझ्यापुढे अनेक प्रश्न होते आणि त्यांची उत्तरं देता देता मला वाटतं ह्या चिंतनिका त्यांची निर्मिती झाली असं मला वाटतं. काय होतं की तुमचं शिक्षण झालं असलं तरीसुद्धा जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुम्ही एकटे असता. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी शिक्षण देखील माझं फार थोड्या काळ झालं आणि नंतर माझा जो प्रवास झाला तो एकटीचा झाला. त्यामुळे सतत शोध घेणं, स्वतःला विचारत राहणं, आणि माझा स्वभाव असा आहे की केवळ परंपरा म्हणून त्याला घ्यायचं असं नाही, त्याला सतत विचारायचं. परंपरा झाली तरी शास्त्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी एक सूत्रीपणा हवा असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा संगीत मी शिकायला लागले आणि शास्त्र पाहिलं, आजकालचं जे प्रस्तुतीकरण आहे ते आणि आमच्या पुस्तकात लिहिलेलं शास्त्र हे खूप ह्याच्यामध्ये तफावत आहे. जसं संगीत पुढे गेलं, बदलत गेलं, तसं शास्त्रही बदलायला हवं. कारण कलाविष्कार हा पुढे जात असतो आणि शास्त्र नंतर तयार होतं. ते आम्ही लोक विसरलो आहोत असं मला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही साधना करताना मला जो अनुभव आला की सर्वात संगीताचं मुख्य काय आहे की स्वर, तो स्वर नेमकेपणानं त्याच स्थानावर लागणं फार कठीण असतं. एक तर ते स्थान ओळखायला पाहिजे तुम्हाला, प्रथम त्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि नंतर मग तो तिथे लागायला पाहिजे. तर ती साधना कशी आहे फारच कठीण आहे.
संगीत हे थोडं अमूर्त म्हणूया, कारण कानाने ऐकायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा, आपल्या दृश्य त्याच्यामध्ये काही नसतं. जसं नृत्य आहे, नाट्य आहे, तर त्याच्यामध्ये आपल्यासमोर असतं आणि आपण कुठेतरी त्याचा अर्थ लावत असतो. हावभाव असा आहे, शब्द आहेत, पण इथे सुरांची भाषा अलग आहे, त्याचं विश्व अलग आहे. त्यामुळे ती भाषा समजल्याशिवाय आपल्याला ते काय चाललं आहे, काय घडतं आहे हे कळतच नाही. त्यामुळे जेव्हा मी सुरांची साधना करायला लागले तेव्हा ते पहिलं पाऊल आहे, ते गेल्यानंतरच तुम्ही पुढे काही करू शकता. तर माझी एक कविता सांगू मी, चिंतने का म्हणा, कविता नाही. हां, या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर, दूरच्या क्षितिजावरचा, साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावगंधानं दरवळणारा. तिथवरची वाट अडचणीची एकाकी, वाटेवरचे दिवे फसवे मायावी वाट रोखणारे, पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे, मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वतःच होतो एक सूर दूरच्या क्षितिजावरचा. सुरांच्या संदर्भातली आणि त्याच्यातनं होणारी साधना जी आहे संगीतातली, तर ह्या संदर्भात पण माझ्या मते प्रभातेंनी जी कविता लिहिलेली आहे तर त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. होय होय, अगदी. सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखी, सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखी, उमटत असताच मिटून जाणारी. हे पहा काय होतं की आम्ही सूर जेव्हा एखादा गातो लगेच विरून जातो तो, तिथे असत नाही. म्हणजे जसं नृत्य नाटक हे पहा एकापुढे तुम्हाला दिसत राहतं, पण इथे संगीतामध्ये अमूर्त ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला दृश्य काही नाही, तो सूर उमटताच विरून जातो. त्यामुळे साधना करतानाही तीच अवस्था होते. तुम्हाला तो दिसतो न दिसतो, परत करायला लागला की पुन्हा तीच अडचण. आता या कवितेमध्ये उमटत असताच मिटून जाणारी असं म्हटलं आहे, त्यामुळे साधना सतत करावी लागते, अंतापर्यंत करावी लागते. त्याला कुठे म्हणजे थांबताच येत नाही हो, तुमचा श्वास जसा चालतो ना तसं हे चालू राहायला पाहिजे. आता या संदर्भात मी तुम्हाला आणखी एक कविता सांगते. नाद समुद्राच्या तळाशी शोधते आहे सुरांचे मोती, नाद समुद्राच्या तळाशी शोधते आहे सुरांचे मोती, गाणाऱ्या यात्रिकाच्या हाती कुणी दिल्या या विझवलेल्या वाती, गळ्याला डागून दिलाय सुरांचा मोह, आत्म्यापासून हाकेच्याच अंतरावर भीतीचे डोह, उल्कापाताची साक्षात्कारी चांदणी तळ हातावर गोंदवून मी हलकेच पुन्हा निघून जाते नाद समुद्राच्या तळाशी. मला वाटतं या कविता अशा आहेत की जे तास दोन तासाचं व्याख्यान सांगू शकणार नाही किंवा एखादं पुस्तक सांगू शकणार नाही ते या चार ओळीच्या कवितेमध्ये सांगितलेले ताईंनी असं मला वाटतं. स्वतः त्यांनी जी साधना केली तर ती ज्या स्तराची होती किंवा ज्या प्रकारची होती तर त्याचं ते त्याच्यामध्ये उतरलेलं आहे असं मला वाटतं. ताई, तुमची जी शोध कविता आहे त्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की गळ्याला डागून दिलाय सुरांचा मोह, आत्म्यापासून हाकेच्या अंतरावर भीतीचे डोह. तर हे जे भीतीचे डोह तुम्ही वापरले शब्द, तर ते कोणत्या अँगलमधून किंवा त्यामधून काय सुचवायचंय? मला असं म्हणायचंय की एक एक सूर लागताना डोक्यावर मनावणाचं ओझं असतं, तो बरोबर लागतोय की नाही त्या अर्थानं भीतीचं डोह आहे. तुम्ही कितीही रियाज करा त्या क्षणी ते ठीक असतं, पुढच्या क्षणी काय होणार माहिती नसतं.
तुमच्या अद्वैत कवितेमध्ये पण असंच काहीतरी आहे ना, म्हणजे या संदर्भातच ते पुढे जात आहे ना, हा विचारच. अद्वैतमध्ये मी सूर आणि लय ह्या संबंधात बोलते आहे. ती कविता अशी आहे, सूर आणि लय एक अद्वैत साकारतात नादात. सूर आणि लय एक अद्वैत साकारतात नादात. फसवे सूर निसटत्या रेतीसारखे, पळती लय निसटत्या क्षणासारखी. सूर आणि लय तोलणारा श्वास स्वतःही निसटताच. म्हणजे किती कठीण आहे पहा ना. संगीताची जो साधना करतो ना त्यालाच हे कळणार आहे की, आणि समजून जो करतो तो. नाही तर तुम्हाला सगळंच सोपं आहे. नाही पण ह्या अद्वैत कवितेमधनं एक जाणीव अशी होते की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्येच अशा भावावस्था येत असाव्यात, पण कलाकाराच्या एकंदरीत त्या साधनेमध्ये किंवा विचारांमध्ये काय पद्धतीचं एक आंदोलन होत असेल ते माझ्या मते ह्या कवितेतनं समोर जास्त येते. अगदी बरोबर. आल्याड पल्याड जी कविता आहे त्यामध्ये पण तुम्ही असंच काहीतरी सांगितलेलं आहे ना. संगीत करायला किती कठीण काम करावं लागते ते सांगते मी. आता नदीला दोन किनारे असतात की नाही, तसं आमच्या नाद समुद्राला दोन किनारे आहेत. एका बाजूला आहे लय, एका बाजूला आहे सूर. त्या दोघांना धरून संगीतकार कसं जाणार हो. म्हणून ही कविता आहे, नादाच्या अलाड लय, नादाच्या पलाड सूर. संगीतकारानं करावं काय. म्हणजे इतकं कठीण आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्ही राग सादरीकरणाबरोबर बंदिशी खूप लिहिल्या, आणि बंदिशी लिहिल्यानंतर म्हणजे एक सर्वसामान्य रसिक ह्या नात्याने मला हा प्रश्न पडतो की अनेकांच्या मनात असतं की बंदिश आणि कविता ह्यामध्ये काही म्हणजे फरक आहे का, म्हणजे ते बंदिशी एवढ्या लिहून त्यात जे तुम्हाला साकारता आलं नाही ते तुम्ही कवितांच्या रूपात मांडलं का, असं काही आहे का? बंदिश ही गाण्यासाठी असते, तिचा उपयोग शास्त्रीय संगीतात उपशास्त्रीय संगीतात आम्ही करतो. ती एक सांगीतिक साहित्य म्हणून तिथे येते, ती आम्ही वेगळी वाचत नाही. पण कविता ही वेगळी वाचली जाते, तिला एक वेगळं अस्तित्व आहे. माझ्या चिंतनिकांनाही एक वेगळं अस्तित्व आहे, मी ते गाऊ शकत नाही. चिंतनिका हा किती छान शब्द आहे. हो ना, हो ना, म्हणजे आणि खरोखर आहे ते कलावंताच एक चिंतनच आहे. खरोखर त्यांचं चिंतन आहे, बरोबर तेच. सूर आणि लय माझ्या मते त्या कवितेमध्ये असंच तुम्ही. हां, सूर आणि लय मध्ये मी असंच म्हटलंय की खरं म्हटलं तर दोघांचं जमत नाही. हा सूर म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून गमेना. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून गमेना. लईच्या श्वासात सुरांचं जगणं. लईच्या श्वासात सुरांचं जगणं आणि सुरांच्या कुशीत लईचं उमलणं. त्यामुळे दोन्ही बरोबर हव्यात गोष्टी, सूर आणि लय. कधी जास्त सुरांकडे लक्ष द्यायचं, कधी लईकडे, पण दोघं बरोबर पाहिजेत. आणि खरंच म्हणजे हे किती डीप आहे की म्हणजे सूर कोणताही लावायचा झाला किंवा एस्टॅब्लिश करायचा तर तो लांबवायला हवा, आणि तो तुम्ही लांबवत राहिला तर लय सुटेल, आणि लयच्या तुम्ही खूप गेला तर सुराचं स्थिर पण जाईल. तर मग हे दोन्ही म्हणजे त्यांनी जे व्यक्त केलंय म्हणजे सांगीतिक, म्हणजे त्यातनं सांगीतिक दिशा सुद्धा ते देणार आहे. आणि पण ज्याने हे अनुभवलंय त्यालाच कळणार. अगदी अगदी बरोबर. म्हणजे या कविता आहे ना की ज्याने संगीत अनुभवलं, श्रोता असो कलाकार असो, तर त्यांनी अनुभवायला पाहिजे हे, तरच त्याला त्याचा आनंद घेता येणार आहे. वा वा वा. सूर आणि लय ह्या कवितेसारखंच साकार या कवितेत पण तुम्ही काहीतरी म्हणताय ना अजून. अगदी बरोबर. ती कविता अशी आहे, म्हणे सुरांना रंग नाही गंध नाही. म्हणे सुरांना रंग नाही गंध नाही, पण मानवी भावनांच्या सूक्ष्म स्पंदनांना जेव्हा त्यांचा स्पर्श होतो तेव्हा निर्गुण निराकार
सगुण साकार होतो. मनाचं संगीत ते साकार तसंच काहीतरी रूप आहे ना मनाचं संगीत. तुम्ही तो एक आणि ते उलगडून पण दाखवा ना काय आहे की सुरांना स्वतःचं काहीतरी म्हणायचं असतं आणि जेव्हा शब्द येतात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ त्यांना चिकटतो असं होतं ना. म्हणून मी असं म्हणते की मनचं गीत नेहमी आम्हाला गायला द्या पण लोकांना कळत नाही त्यांना शब्द पाहिजे असतात. ते गीत असं आहे कविता अशी आहे. लईच्या झोक्यावर गात होते सूर. लईच्या झोक्यावर गात होते सूर मनचं गीत. तेव्हा शब्द नव्हते. शब्द आले आडून सुरांना टाकले बांधून. शब्दात अडकलेले सूर गाऊ लागले आता शब्दांचं गीत. म्हणजे मनचं गीत मागे पडलं आणि शब्दांचं गीत गायला लागले ते. मग शब्दातीत काय होतं? शब्दातीत असं आहे की मनाच्या आभाळी भावनेचे ढग बरसू लागले. मनाच्या आभाळी भावनेचे ढग बरसू लागले शब्द आणि सूर. ओले चिंब सूर गाऊ लागले शब्दापलीकडचं सांगू लागले. ओले चिंब सूर गाऊ लागले शब्दापलीकडचं सांगू लागले. ओले चिंब सूर कोरडे झाले. ओले चिंब सूर कोरडे झाले शब्दांनाही निरर्थक केले. शब्दांनाही निरर्थक केले म्हणजे तुम्ही भाव नाही घातला त्याच्यामध्ये तर ते शब्दांना अर्थ उरत नाही आहे. सूर कोरडेच पडतात म्हणजे शब्दाशिवायही तुम्ही भाव घालू शकता. शब्दांची जरुरी नाही. मला वाटतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ताईंचं जे सरगम प्रेझेंटेशन असतं की त्या सरगममध्ये ती पूर्णपणे निर्गुण निराकार अशी आहे की त्यामध्ये कोणताही शब्द नाही परंतु ऐकणाऱ्याला त्यातून भावनेचा खोलवर आविष्कार होतो. ताईंची सरगम मनाला स्पर्श करते मला वाटतं त्याचाच एक आविष्कार असावा. आणि मला वाटतं की हे जे भिजणं आहे स्वराचं ते ताईंनी स्वरपाकोळी एक त्यांची कविता आहे तर त्यात फार वेगळ्या प्रकारे त्यांनी ते वर्णन केलेलं आहे असं मला वाटतं. ताई त्याबद्दल आम्हाला सांगा ना. तू आत्ता म्हणालास की माझ्या सरगममध्ये भाव आहे तसं नाही माझ्या स्वरांमध्ये देखील भाव आहे. अगदीच आहे अगदीच आहे. हे बघ स्वर पाकोळी अशी आहे. भावसागराच्या काठी तोऱ्या तुभी एक स्वर पाकोळी कोरडी. भावसागराच्या काठी तोऱ्या तुभी एक स्वर पाकोळी कोरडी. एखादा रसिक साथ घालील याची वाट पाहत वृद्ध झाली बिचारी. आता तिचा धीर संपला. जीव देण्यासाठी तिनं उडी मारली त्या भावसागरामध्ये. तिच्या चिंब देहाला हलकेच मिठी पडली एका रसिकाची. वा वा वा. म्हणजे जोपर्यंत भाव नव्हता तोपर्यंत त्यांनी डुंकूनही पाहिलं नाही. परंतु जेव्हा तिने भावसागरात उडी मारली तेव्हा ती ओली चिंब झाली भावामध्ये. जाग नावाची जी तुमची कविता आहे जाग तर त्यामध्ये पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही काहीतरी सांगू पाहताय. हा मी मला हेच सांगायचं आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने की रसिकाला जर भाव नसेल तर जवळ येत नाही. सूर जेव्हा जागे होतात. सूर जेव्हा जागे होतात कळीसारखे उमलू लागतात. लई बरोबर डोलू लागतात. भावगंध उधळू लागतात. येतो मग एखादा रसिक सुरांचा बादशाह. जपून ठेवतो तो रंग तो गंध श्रद्धेच्या ओलाव्यात. असे हे सूर मग कधी सुकत नाहीत कधी गळत नाहीत. अमर होतात मनाच्या गाभाऱ्यात. वा म्हणजे तुम्हाला भाव पाहिजेच. कुठलीही कला भावाशिवाय व्यक्त होत नाही. एक वेगळा आविष्कार म्हणजे ठुमरी.
आणि तो कवितेच्या माध्यमातनं म्हणजे हे विलक्षण आहे, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल एकतर जाणून घ्यायचं पहिलं, कारण ठुमरी ऐकायला नेहमीच चांगली वाटते आणि ती तर त्याबद्दल थोडंसं, आणि ठुमरी या संदर्भातल्या ज्या कविता आहेत तर त्याबद्दल थोडंसं. ख्याल जसा मला आवडतो ना तशी ठुमरी ही खूप आवडते. प्रत्येक संगीत प्रकारच मला आवडतो कारण त्यात वेगळेपणा आहे, त्याची मागणी वेगळी आहे, आणि म्हणून ठुमरी मला अतिशय प्रिय आहे. ठुमरीमध्ये नेहमी काय होतं की राधा कृष्ण हे श्लोक येतात, पण माझ्या ठुमरीमध्ये वेगळेपणाही आहे. राधा आणि मीरा मला दोन्ही हवे असतात बरं का. मला भेटायला येतात राधा आणि मीरा सुरांच्या वाटेनं, मला हव्या असतात दोघीही, मीही त्यांना हवी असते मात्र एकटीच. राधा आले की मीरा नको, मीरा आले की राधा नको, असं होतं. ही परत एकदा सादर करता. मला भेटायला येतात राधा आणि मीरा सुरांच्या वाटेनं, मला भेटायला येतात राधा आणि मीरा सुरांच्या वाटेनं, मला हव्या असतात दोघीही, त्यांनाही मी हवी असते मात्र एकटीच. प्रभाते, तुम्ही ठुमरीबद्दल आणखीही कविता केल्या आहेत तर त्याही आम्हाला सांगा ना. ठुमरीमध्ये जो भाव आहे जो मला व्यक्त करायचा असतो त्या या चिंतनिकांमधनं आलेला आहे असं मला वाटतं. भेटू कशी बोलू कशी, भेटू कशी बोलू कशी, मुरली माझी सवत, नाचू कशी गाऊ कशी, कान्हा मुरली सोबत. म्हणजे आता कान्हा आहे तर कशी जाऊ बरं मुरलीबद्दल. कान्हा माझा शोधू कुठे जाऊ कुठे, कान्हा माझा शोधू कुठे जाऊ कुठे, यमुनेच्या तीरी घागर माझी रिकामी, भरले डोळे पाण्यानी. त्याला शोधायला गेले पाणी नाही आणि तो कान्हाही नाही असं झालं. आणखी एक अमूर्ताची मंदिर एक कविता आहे, म्हणजे मला जसं वाटतं की ख्याल जसा अमूर्ततेकडे आपल्याला नेतो, म्हणजे तिथे फक्त रागाचंच अस्तित्व असतं आणि तो राग स्वतःही अमूर्त आहे. तुम्हाला जसा अर्थ लावायचा तसा तुम्ही अर्थ लावू शकता, तशीच ठुमरी ही अमूर्त आहे असं मला वाटतं. कारण शब्दांचा सहारा घेऊन ती सुरू होते परंतु शब्दांना विसरते ती, तिचं जे व्यक्तित्व आहे ते शब्दांविना आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे तीही अमूर्ततेकडे जाते असं मला वाटतं. म्हणून ही चिंतने का. ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली, ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली, ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण. ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली, ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण, ठुमरीच्या डोळ्यात मिलनाची तृप्ती, ठुमरीच्या डोळ्यात मिलनाची तृप्ती, ठुमरीच्या श्वासात मीरेची भक्ती, ठुमरीच्या श्वासात मीरेची भक्ती, ठुमरीच्या वाटेवर अमूर्ताचे मंदिर. हे सगळं ठुमरी सांगते खरं, तुमच्या मनातलं सांगते. तुमचं काय म्हणायचं, इतके वर्षाचे संस्कार आहेत राधा ठुमरी श्याम यमुना तीर वगैरे सगळं सगळं, पण सुरामांना तुम्हाला ते व्यक्त करावं लागतं. मला वाटतं ताईंनी एक आर्टिकलसुद्धा लिहिलेलं आहे ठुमरी अमूर्त आहे या प्रकारचं हे करणार, आणि मला वाटतं तो विचारही त्यांचा खूप वेगळा असा विचार होता, आणि तो विचार त्यांनी काव्यरूपानेसुद्धा या चिंतनिकेतून किती सुंदर व्यक्त केला आहे. संगीत विषयावरती कविता लिहिता लिहिता माझ्या मते संगीत इतर कविता पण तुमच्याकडनं बऱ्याच लिहिल्या गेल्यात, तर त्यातल्या काही आम्ही जाणून घेऊ शकतो का. खरं म्हणजे ह्या देखील
संगीताच्या संबंधातच आहेत, म्हणजे डायरेक्टली त्याच्याशी संबंध नाही, पण साधना करताना तुमच्या मानसिक अवस्था काय होऊ शकते ते मी इथे व्यक्त केलेलं आहे. कणाकणात दाटलेला काळोख, कणाकणात दाटलेला काळोख आता स्थिर झालाय मनात काठोकाठ, आता स्थिर झालाय मनात काठोकाठ. एखाद्या आशेच्या किरणाला कीव आलीच तर त्यालाही जागा नाही त्यात, म्हणजे इतका तो काळोख होऊन जातो की कुठे त्याला व्यक्त व्हायला म्हणजे दुसरीकडे जायला शक्यच नाही होत, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असतं. गहन अर्थ आहे. असंच आपल्या आयुष्यातही असंच होतो, आणि शेवटी कविता काय, चिंतनिका काय किंवा संगीत काय हे तुमचे अनुभवांचं ते व्यक्तीकरण असतं. खरं निसर्ग आहे, आजूबाजूची माणसं आहेत, परिसर आहे, सतत तुम्ही अनुभव घेत असता आणि त्यातले काही अनुभव आत खोल रुजून बसतात आणि केव्हा तरी असे व्यक्त होतात. नातं ही अशीच एक कविता आहे ना, नातं. ते सुद्धा असंच आहे, प्रकाशाचं काळोखाशी नातं, प्रकाशाचं काळोखाशी नातं, एकाला मिटवून दुसऱ्याचं जगणं. प्रकाशाचं काळोखाशी नातं, एकाला मिटवून दुसऱ्याचं जगणं. दोघांना स्पर्श करणाऱ्या रेषेला तिला विचारायला हवं तिचं कुणाशी नातं. फार सुंदर. तसंच लय आणि सुरांचं आहे, हं, ते इतके एकमेकात असे मिसळलेले असतात त्यांना दूर करता येत नाही, तसंच आहे. पण ती लाटा कविता पण माझ्या मते तुमचीही भावावस्था तुम्ही जी आत्ता मांडलेली आहे ते लाट लाट कवितेमध्ये पण तेच आहे. ती अशी आहे, किनाऱ्यावर उभी मी, किनाऱ्यावर उभी मी, दुरून येणारी लाट माझा पाय ओलावेल म्हणून पाहते वाट. किनाऱ्यावर उभी मी, दुरून येणारी लाट माझा पाय ओलावेल म्हणून पाहते वाट. हाकेच्या अंतरावरच ती फुटते, हाकेच्या अंतरावरच ती फुटते आणि माझा जीव ओला करून जाते. ताई मला वाटतं तुम्ही गे अशाही अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि तुम्ही असं म्हणताल की अनेक दशकं मागची तुमच्या मैफलींमधून त्या गात आल्या आहेत आणि रसिकांना खूप आनंद त्यातून मिळत आलेला आहे. आणि हे सुद्धा एक खूप दुर्मिळ उदाहरण आहे की एका गायिकेने स्वतः कविता लिहायची सुद्धा, ती स्वतःच कंपोजसुद्धा करायची आणि ती गायचीसुद्धा. हे खूप एक दुर्मिळ उदाहरण आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातलं आहे असं म्हणावं लागेल. तर अशीच एक तुमची खूप आवडणारी कविता आणि विशेष त्यात असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा ते ऐकली होती तेव्हा असं वाटतं की हे कुठल्या संतांचं काव्य आहे का, अभंग आहे का एखादा, असं वाटलं होतं. तर इतकं सुंदर आणि इतकं ट्रॅडिशनल वाटेल असं हे लिहिलेलं आहे, मुखी नाम तुझे रे गोविंदा होतं ते. माझ्या बाबतीत काय झालं की दुसऱ्यांचं काही घ्यायचं नाही असं नव्हतं, पण माझ्या शैलीला, माझ्या विचारांना, माझी जी आवड आहे त्याला योग्य असं काव्य ते मला पाहिजे होतं. आणि चिंतनिका तर ठीक आहे, ते मला माझी जी साधना झाली, मला जे अनुभव आले ते मी त्यातून व्यक्त केले, परंतु आता मैफिलीमध्ये मला गायचं आहे आणि दुसऱ्याचं गाणं मला आवडत नाही गायला, कारण त्यांनी खूप छान गाऊन ठेवलेलं असतं ना, आपण उगीच याच्यामध्ये काहीतरी करायचं, त्यामुळे तिथेही मी सगळं माझंच काय असेल ते करण्याचा प्रयत्न केला, शब्दापासून सुरांपर्यंत. तर ती एक ते एक गीत आहे असं म्हणा. मुखी नाम तुझे रे गोविंदा, मुखी नाम तुझे रे गोविंदा, मन धावतसे आनंदा. मुखी नाम तुझे रे गोविंदा,
मन धावत से आनंदा, सूर तुझे कानी रूप ते लोचनी, सूर तुझे कानी रूप ते लोचनी, ध्यानी मनी स्वप्नी तूची मुकुंदा, हरपले भान विसरले काम, हरपले भान विसरले काम, देई रे विसावा तव पदा। म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही आलं, या कृष्णाने आम्हाला सगळं जखडून टाकलं, कुठे गेलं ते तो काना सोडत नाही। प्रभातांच्या बंदिशी हा एक अतिशय अनमोल असा आपल्या भारतीय संगीताचा ठेवा आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण या बंदिशींमध्ये सांगीतिक नादात्मक असे गुण तर आहेतच, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं रागदर्शन होतं, लय तालाचा प्रयोग त्याच्यामध्ये दिसतो, परंतु त्याबरोबरच त्याचं जे साहित्यिक मूल्य आहे तेही खूप उच्च दर्जाचं आहे। कारण असं होतं की अनेकदा शास्त्रीय संगीताच्या ज्या पारंपरिक बंदिशी आहेत तर त्यातल्या अनेक शब्दांचे अर्थ आज आपल्याला समजत नाहीत, किंवा त्यामधल्या ज्या थीम्स आहेत तर त्याचे संदर्भ आज आपल्याला लागत नाहीत असं अनेक वेळेला होतं। प्रभातांच्या बंदिशींमध्ये मात्र अतिशय नादात्मक शब्द, सगळ्यांना समजणारा अर्थ आणि त्याचं सांगीतिक मूल्य हे सगळंच एकत्र खूप छान मणिकांचन योगासारखं जुळून आलेलं असल्यामुळे त्या बंदिशींचं एक आपलं महत्त्व आहे। या बंदिशी लोकप्रिय होण्यामागे, रसिकप्रिय होण्यामागे आणि विशेषतः जे कलाकार आहेत, विद्यार्थी आहेत, हे सगळेजण मोठ्या प्रमाणावर या बंदिशी गातात, या सगळ्यामागे हे कारण आहे, कारण या बंदिशींचं सांगीतिक साहित्यिक दोन्ही मूल्य अतिशय उच्च दर्जाचं आहे। नृत्यरचनाही झालेल्या आहेत, अगदी झालेल्या आहेत, नृत्यरचना झाल्या आहेत, इन्स्ट्रुमेंट्सवरती लोक अनेक वाजवतात, असं विविध प्रकारचं त्याचं नाटकांमध्ये त्याचे प्रयोग झाले आहेत, फ्युजनमध्ये झालेले आहेत, तर असे अनेक प्रकारे त्याचं या बंदिशींवरती काम होताना आपल्याला दिसतं आहे। तर ताई, तुमच्या बंदिशींबाबत आम्हाला काही तुम्ही उदाहरणं सांगा ना जरा। आता कुठली सांगू बरं? बरं थांबा एक मिनिट, आता पाठ नसतात ना या बंदिशी। बरोबर। ही चैत्र मासेच्या संबंधात आहे। चैती असेल, बरोबर ना? चैत्र मासे सब मिल गाय, चैत्र मासे सब मिल गाए, झूला झूलत हो रामा, झूला झूलत हो रामा, कोयल गाए चैत्र सुर में, वाह वाह, कोयल गाए चैत्र सुर में, चैत्र गीत हो रामा, वाह वाह, कोयल गाए चैत्र सुर में, चैत्र गीत हो रामा, चैतर डारी पे चैतर डोले, चैतर डारी पे चैतर डोले, चैतर पवन हो रामा, चैतर डारी पे चैतर डोले, चैतर पवन हो रामा, मग शेवटी चैतर रंग में, चैतर रंग में, चैतर गंध में, चैत्र नाचे हो रामा, वा 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 वा। सगळीकडे चैत्र भरून राहिला, चैत्र भरून राहिला, बसंती चुनरिया लाव मोरे सैया, बसंती चुनरिया लाव मोरे सैया, बसंती मोरे कंगना, बसंती मोरे पैंजना, बसंती मोरे कंगना, बसंती मोरे पैंजना, बसंती रंगी बिंदिया, बसंती रंगी बिंदिया लाव मोरे सैया, बसंती मोरा जियरा, बसंती मोरा जियरा, बसंती मोरा कजरा, बसंती मोरा जियरा, बसंती मोरा कजरा, बसंती रंग गजरा लाव मोरे सैया, बसंती मोरा अंगना, बसंती मोरा मनवा, बसंती मोरा अंगना, बसंती मोरा मनवा, बसंती रंग सपना लाव मोरे सैया।
या उपशास्त्रीय संगीताच्या बंदिशी आपण पाहिल्यात सगळ्या, आणि मला असं वाटतं की उपशास्त्रीय संगीतात नवीन रचना खूप कमी जणांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये या रचना आहेत. आणि ताई, एक क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रोक्त संगीताच्या बंदिशीचं एक उदाहरण आपण घेऊया ना. म्हणजे या दोन सेमी क्लासिकलच्या झाल्या, तर मला वाटतं मी तुम्हाला नेहमी म्हणतो की छोट्या छोट्या वाक्यांमध्ये पण एक खूप मोठा अर्थ, हे एक मला विशेषता तुमच्या बंदिशींची वाटते की चितलागो हरिनाम जी बंदिश आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय की हरी तुमही तुमरो नाम, असं म्हटलं तुम्ही की म्हणजे तुझं नाम म्हणजेच तू आहेस म्हणून तुझं नाम घ्यायचं असं. तर असं काही कधी कधी सुचतो, कधी कधी नाही. आता हे जीवन माझे सांगू. हो, जीवन माझे सुरा संगती, जीवन माझे सुरा संगती, अर्पियले मी रसिका तुझसी. माझ्या आयुष्यात श्रोत्यांचं स्थान फार मोठं आहे. माझे गुरु म्हणा, माझे आई वडील, तेवढं स्थान मी श्रोत्यांना देते, कारण ते नसते तर मी कलाकार झाले नसते. कारण त्यांची साथ आहे म्हणून मी पुढे चालू शकले, नाहीतर घरी बसून सारे गमक म्हटलं असतं. त्यामुळे श्रोते खरंच माझ्या संगीत साधनेला, माझ्या संगीत व्यवसायाला त्यांनी खूप मदत केलेली आहे. जीवन माझे सुरा संगती, अर्पियले मी रसिका तुझसी. जन्मजन्मीचे नाते आपुले, जन्मजन्मीचे नाते आपुले, जाणून घे तू रसिक प्रियारे. जन्मजन्मीचे नाते आपुले, जाणून घे तू रसिक प्रियारे. जगणे मरणे तुझसाठी रे, मी पण सरले सरली नाती. जीवन माझे सुरा संगती. आजची माझी जी अवस्था आहे ती अशीच आहे. संगीताच्या माझ्या आयुष्यात दुसरं काही नाही, संगीत आणि संगीत, श्रोते. खरं तर खूप कविता आहेत की ज्या ऐकायच्या आहेत, पण तरी शेवटच्या दोन कविता ज्या आहेत तर त्या तुमच्याकडनं ऐकण्याची इच्छा आहे, आणि त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन पण. कारण एक कलाकार म्हणून जेव्हा व्यक्त होताना वेगवेगळी माध्यमं तुम्ही, त्या माध्यमांचा विचार केलात किंवा त्या माध्यमांमध्ये तुम्ही यशस्वी पण झालात, तर तसंच कविता हे असं माध्यम आहे की अनेक कवींनी पण त्या संदर्भात तुमच्याशी बोलले पण ते की पूर्णपणे वेगळ्या प्रकारे तुम्ही याचं सादरीकरण केलेलं आहे, आणि ते आम्हाला तर कायम भावलं, पण आज तुमच्याकडनं ते ऐकताना खूप छान वाटलं. म्हणून या दोन कविता पण आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. जरूर, ही मला खूप आवडते कविता, म्हणजे माझ्या साधनेचं सार आहे असं मला वाटतं. आत्म्याला साथ घालीत, ध्यानस्थ बसला एक सूर मनाच्या शिंपल्यात. आत्म्याला साथ घालीत, ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात. त्याचं मोती होई तो, चालायला हवं, चालायला हवं, चालतच राहायला हवं. आणि तो मोती कधी होत नाही हो. आता ही जी कविता आहे ना, ही खूप ठिकाणी वाचली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये संगीताचं सगळं सार, जे संगीताचे विविध घटक आहेत, आलाप, तान, सरगम, बंदिश, ठुमरी, भजन, सगळं सगळं ह्याच्यात आलेलं आहे. ही कविता मला खूप आवडते आणि त्याच्यामध्ये संगीताचं सगळं आलं, म्हणजे संगीताचे घटक, संगीताची सामग्री, संगीताचे प्रकार सगळं आलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मला जे वाटतं की माझं गाणं, माझं मैफिल अशी असावी, त्याचं हे उदाहरण आहे. एखादा सूर असा यावा, एखादा सूर असा यावा, क्षितिजाचा पार दिसावा. म्हणजे तो सूर असा यायला पाहिजे की तुम्हाला सगळं उघड झालं पाहिजे तुमचं. एखादा सूर असा यावा, क्षितिजाचा पार दिसावा.
एखादा आलाप असा खुलावा, सारा आसमंत उजळून जावा. हा आसमंत रागाचा आहे. एखादा आलाप असा खुलावा, सारा आसमंत उजळून जावा. आमच्याकडे म्हणतात की तुम्ही आलाप केल्याबरोबर कळलं पाहिजे की कोणचा राग आहे, तर ते रागाचं सार त्याच्यामध्ये आलं पाहिजे प्रत्येक आलापामध्ये. एखादी तान अशी बरसावी, एखादी तान अशी बरसावी, सारी तृष्णा मिटून जावी. आता अलीकडे ह्याचा भरसमाट उपयोग होतोय. आलाप मागे पडलेला आहे, आलाप मागे पडलेला आहे, ताण 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 असंच होतोय. आपल्याला श्रोत्यांनाही थोडंसं सांगायला हवं की तुम्ही थोडासा अभ्यास करा ना, आलापातच सर्व आहे. एखादी तान अशी बरसावी, सारी तृष्णा मिटून जावी. एखादी सरगम अशी लहरावी, एखादी सरगम अशी लहरावी, वाऱ्यालाही भूल पडावी. खरंच सरगम ही बाराखडी म्हटल्यासारखी नाही म्हणायची आहे, त्याच्यामध्ये लालित्य पाहिजे, त्याच्यामध्ये लालित्य पाहिजे आणि तो एक नाद पाहिजे. त्यानंतर एखादी लय अशी जुळावी, एखादी लय अशी जुळावी, सारी जाणीव विरून जावी. त्या लईमध्ये तुम्ही विरून गेला पाहिजे तर मग तो सूर असा छान लागतो. एखादी लय अशी जुळावी, सारी जाणीव विरून जावी. एखादी बंदिश अशी रचावी, एखादी बंदिश अशी रचावी, राग रूपाची प्रतिबिंब व्हावी. एखादी बंदिश अशी रचावी, राग रूपाची प्रतिबिंब व्हावी. एखादा ताल असा भरावा, अंतापर्यंत तोल राहावा. एखादा ताल असा भरावा, अंतापर्यंत तोल राहावा. एखादी सम अशी पडावी, जीवा शिवाची गाठ व्हावी. एखादी सम अशी पडावी, जीवा शिवाची गाठ व्हावी. एखादा राग असा फुलावा, एखादा राग असा फुलावा, अनंताला जाऊन भिडावा. राग खरंच तुम्हाला सीमित करता येत नाही, तो वाढतच राहतो, वाढतच राहतो. तुमची कल्पनाशक्ती त्याला मग बांधून ठेवते. एखादा राग असा फुलावा, अनंताला जाऊन भिडावा. एखादा ख्याल असा मांडावा, एखादा ख्याल असा मांडावा, यमुना तिरी ताज बनावा. एखादी ठुमरी अशी रंगावी, इंद्रधनुची कमान व्हावी. एखादी ठुमरी अशी रंगावी, इंद्रधनुची कमान व्हावी. एखादं गीत असं छेडावं, एखादं गीत असं छेडावं, शब्दापलीकडे बोलकं व्हावं. न शब्द असून देखील कळत नाही, त्यातला भाव राहत नाही, तर शब्द नसले तरी ते बोलकं झालं पाहिजे. एखादं भजन असं गावं, निर्गुणाचं कोडं सुटावं. एखादा श्रोता असा मिळावा, अद्वैताचा स्पर्श घडावा. कलाकार आणि श्रोता ह्यांनी एका स्तरावर यायला हवं, की म्हणजे कलाकार काय करतो ते श्रोत्याला कळलं पाहिजे, नाहीतर त्यांच्यात अंतर असेल तर मग ती काय म्हणायचं संवाद होऊ शकत नाही चांगला. एखादा श्रोता असा मिळावा, अद्वैताचा स्पर्श घडावा. एखादा संवाद असा जुळावा, श्रोत्याचा आणि कलाकाराचा एखादा संवाद असा जुळावा, गंगेवरती चंद्र झुलावा. एखादा संवाद असा जुळावा, गंगेवरती चंद्र झुलावा. एखादी मैफिल अशी जमावी, एखादी मैफिल अशी जमावी, गाभाऱ्यागत पुनीत व्हावी.
मला वाटतं प्रभातांनीच असं म्हटलं आहे की माझी लेखणी हा माझ्या माझी लेखणी आणि माझी कविता हा माझ्या संगीताचाच एक आविष्कार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर ते अगदी तंतोतंत इथे आपल्याला त्याची प्रचिती येते, त्याचा अनुभव येतो आहे की त्यांची संगीत साधना, त्यांनी संगीतावरती जे जीवनभर जीवन अर्पून त्यांनी जे चिंतन केलं ते सगळं या कवितांमधून त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि ते व्यक्त करत असताना जी शब्दांची निवड आहे, जी त्यांची मांडणी आहे, ही अतिशय सगळ्यांच्या मनाला भावणारी, सगळ्यांना खूप आनंद देणारी अशी ही एक मांडणी त्यांनी अंतस्वर या त्यांच्या कविता संग्रहामध्ये केली आहे असं वाटतं. खरं तर हा संवाद अजून खूप चालू शकला असता पण वेळेची पण मर्यादा. आणि पुन्हा ह्या संदर्भात ताई आम्ही तुमच्याशी संवाद साधायला येऊ आणि अजून काही कविता, कारण ह्यात काही मोजक्याच कविता किंवा चिंतनिका घेता आलेल्या आहेत, तर अजून बाकीच्या कवितांसकट आणि चिंतनिकेसकट परत आपण रसिकांसमोर आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल आणि त्यासाठी तुम्ही परत आम्हाला वेळ द्यावात. आणि आज हा झालेला संवाद या वेगवेगळ्या माध्यमातून आपण ज्या कविता सादर केल्यात तर त्याबद्दल रसिकांतर्फे धन्यवाद देतो आणि नमस्कार.